महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नगरमध्ये बदलच हवा पण चेहरा नवा असा नारा देत विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ केलाय. बाळीवाड्यातील विशाल गणपती मंदिरात झालेल्या प्रचार शुभारंभावेळी उमेदवार संतोष वाकळे यांच्यासह सचिन डफळ, नितीन भुतारे आदी उपस्थित होते. शहराच्या ग्रामदैवत श्री विशाल गणपतीचं दर्शन घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शहर नगरमधला प्रचाराचा शुभारंभ आज आम्ही सुरुवात करत आहोत. प्रचाराचा शुभारंभ करताना पहिले आम्ही दर्शन घेतले ते विशाल गणपतीचं. आता इथून पुढे आम्ही पूर्ण मार्गामध्ये जसं आमचं ठरलेलं आहे त्या मार्गानुसार आम्ही आता प्रचार फेरी काढणार आहोत आणि आजपासून प्रचाराची सुरुवात करत असताना पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक शुभचिंतक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सर्वप्रथम मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आता या ठिकाणी नगर शहराचा आम्ही प्रचार करत असताना बरेचसे आम्हाला अशा काही समस्या लक्षात आलेल्या आहेत की त्याच्याकडे इथून मागचे जे प्रतिनिधींनी केलेलं आहे तिने दुर्लक्ष केलेलं आहे. ते प्रमुख्याने मी मुद्दे या प्रचारमध्ये मांडणार आहे. त्याचा संपूर्ण अभ्यास मी केलेला आहे. शहराचा पूर्ण लेखाजोखा माझ्याकडे तयार आहे. शहराचा विकास कोणत्या पद्धतीने करता येईल, कशा पद्धतीने करता येईल, नेमकं शहराची गरज काय आहे हे पूर्ण मी त्याची का नस ओळखलेली आहे. त्यामुळे शहरामध्ये तरुणांचा पूर्ण प्रतिसाद मला भेटत आहे. अनेक जणांनी भेटून मला शुभेच्छाही दिलेल्या आहेत. अनेक जणांनी नाव न सांगण्याच्या आयडीवरती मला अशा काही सूचना केल्या की त्या मला प्रचारमध्ये मांडता येतील आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी त्या प्रचाराच्या सबसिस चिंतापळ असेल तर बरोबर घेऊन मी ते प्रचारमध्ये मुद्दे आता व्यवस्थित मांडणार आहे. प्रचाराच्या सुरुवातीला आता आपण करत असताना यामध्ये शहराचे जे मुख्य सुविधा आहे की जसे की शहराचे रस्ते असतील, पाणीपुरवठा असेल किंवा इतर यामुळे सीमांचा भाग वगैरे परिसर असेल त्या ठिकाणचे मुद्दे या ठिकाणी प्रामुख्याने मांडण्यात येतील. आज या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार संतोष नामदेव वाकळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ नगर शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणपती यांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आज प्रारंभ करण्यात आलेला आहे. या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जे हे चिंतक महाराष्ट्र निर्माण सेनेचे हे चिंतक आहेत असे सर्वच जण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. प्रामुख्याने महाराष्ट्र निर्माण सेना या नगर शहरासाठी गेली काही एक वर्षापासून की जे प्रस्थापित पक्ष आहेत या ठिकाणी की ज्यांनी 25 वर्ष या ठिकाणी भोगलं त्यानंतरही एक जणाला दुसऱ्या लोकप्रतिनिधीला या ठिकाणी 5 वर्षाची या ठिकाणी संधी मिळाली होती. पण नगर शहराला मोठ्या आशेने लोकांनी सर्व दोन्ही लोकांना या ठिकाणी निवडून दिलं होतं. परंतु ज्या नगर शहराच्या ज्या अपेक्षा आहेत नगर शहरातील तरुणांच्या असतील कामगारांच्या असतील सर्वच समाज घटकांच्या ज्या अपेक्षा होत्या की इतर शहरं ज्या पद्धतीने आज डेव्हलप होत आहेत त्या तुलनेने नगर शहराचा विकास या ठिकाणी खुंटलेला आहे. साधी बाब जरी म्हणली तर आज कोंडोडा विभाग जरी महापालिकेमध्ये असला तरी कुठल्याही शहरामध्ये तुम्ही आता शहराच्या कुठल्याही भागात जा की त्या ठिकाणी जनावरं बसलेली असतात. जनावरं बसतात हे मोजक्या 5 एकर लोकांचे या ठिकाणी बोटावर मोजण्या इतक्या लोकांचे असतात. पण या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना साधं ते जनावरं सुद्धा हटू शकत नाही. नगर शहराच्या विकासाच्या गोष्टी करण्याचा अधिकार या ठिकाणी कोणी देणार नाही. महाराष्ट्र निर्माण सेना येणाऱ्या काळामध्ये ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील, कुठल्या वेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणचे प्रश्न असतील ते प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न संतोषच्या रूपाने या ठिकाणी करण्यात आम्हाला महाराष्ट्र निर्माण सेना म्हणून या ठिकाणी आम्हाला भरपूर प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. बऱ्याचशा लोकांचे या ठिकाणी फोन येत आहेत की त्यांना वेगळा काहीतरी पर्याय नगर शहराला हवा आहे. जसं आमचं स्लोगनच आहे, बदला बदलच हवा पण चेहरा नवा. नगरकरांच्या मनात जी खचखच आहे ती महाराष्ट्र निर्माण सेनेच्या रूपाने या ठिकाणी आम्ही आमचा उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे. आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र निर्माण सेना चांगल्या पद्धतीचा पर्याय नगर शहरात या ठिकाणी तयार होऊन
नगरकरांच्या ज्या अपेक्षा आहेत निश्चितपणे आमचा उमेदवार या ठिकाणी पूर्ण करत. धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ विशाल गणपती मंदिर विशाल गणपतींना नमस्कार करून या ठिकाणी फोडण्यात आला. प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला. प्रचाराचा शुभारंभ करताना नगर शहराच्या विकासाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. व मागचे 25 वर्ष आणि आत्ता झालेले 5 वर्ष याच्यामध्ये किती प्रकारचा विकास झाला हे येणाऱ्या काळात आम्ही जनतेला सांगणार व आम्ही काय करणार हे सुद्धा जनतेला सांगणार. त्यामुळे आज इतकंच बोलतो, येणाऱ्या 10 दिवस प्रचाराचे आहेत, 10 दिवस एक एक मुद्दे मागच्या लोकप्रतिनिधींचे बाहेर काढण्याचं काम व नगर शहराला विकासाची चालना देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार.